राणा जोशी दुपारचे 4 वाजलेत. या घडीच्या महत्वाच्या घडामोडी बघणार आहोत. अब्दुल सत्तारांनी नाराजी नाट्यानंतर आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीत उद्धव ठाकरे आणि सत्तारांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. आपण राजीनामा दिला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना दिलंय. तर उद्धव ठाकरेंना आपण सगळ्या गोष्टी तंतोतंत सांगितल्यात असं ते म्हणाले. पण उद्याही 5 वाजता मातोश्रीवर मी येणार आहे असं सत्तार म्हणालेत. इतकंच नाही तर औरंगाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत कोणताही शिवसैनिक फुटला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि पक्षाची अंतर्गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा कोणी फुटला नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे काही समित्र परिवाराचे लोक फुटलेले आहे. ते शिवसेनेच्या उमेदवार निवडून आले होते नाही, परंतु त्यांच्यासोबत समन्वय केला असता, त्यांना सन्मानाने बोलवलं असता, तर कालची जी दुर्दैवी घटना घडली ही कदाचित घडली नसती. मी राजीनामा दिला नाही. राजीनामा द्यायचा आहे तर सन्माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे द्यावं लागतं. परंतु ही जी सर्व अफवा पसरण्याचं काम काही लोक करू लागले, आमचे हित चिंतक, तर त्यांच्या बाबतीत ही चौकशी करून ते संबंधितांना काय कोणी केलं, कुठून बोललं, कशामुळे बोललं, का बोललं, याची पूर्ण शहाणीचा होईल. उद्या 5 वाजता मी परत मातोश्रीवर येणार. चाळीत राहणाऱ्या एका सामान्य माणसाला त्याच खात्याचा मंत्री झाल्यानं आनंद असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. याचं सगळं श्रेय पवारांना गेलं असल्याची प्रतिक्रिया यावेळी जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे. पालघरमधील जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारा सभेमध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, चाळ संस्कृतीत मोठा झालेलो मी आहे आणि आता ह्या चाळीचा पुनर्विकासाचा मी मंत्री आहे. हा नियतीने दिलेला एक मोठा संधी आहे असं माझं मत आहे आणि ते साहेबांच्या माध्यमातून होतं. म्हणजे एखाद्या चाळीत राहणाऱ्या पोराला त्याच चाळीचा पुनर्विकास करणारा मंत्री हे फक्त शरद पवारच करू शकतात. आणि आता राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भातली बातमी. न्यूज 18 लोकमतनं दाखवलेल्या खातेवाटपाच्या यादीवर अखेर शिक्कामोर्तब झालाय. काही दिवसांपूर्वीच खातेवाटपाची अंतिम यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली होती आणि कोणत्या व्यक्तीला, कोणत्या मंत्र्याला कुठलं खातं जाईल याविषयीचे अपडेट आम्ही दिले होते ते तंतोतंत खरे ठरलेले आहेत. अधिकृत घोषणा खातेवाटपाची झालेली आहे. राज्यपालांनी खातेवाटपाला मंजुरी दिलेली आहे. न्यूज 18 लोकमत म्हणजेच राजकीय बातमी. न्यूज 18 लोकमतने काही दिवसांपूर्वीच कुणाला कुठलं खातं मिळेल याविषयीची माहिती दिलेली होती. ती यादी तंतोतंत खरी ठरलेली आहे. कोणत्या मंत्र्यांना कुठली खाती मिळतील यासंदर्भातली यादी होती आणि त्यातली बहुतांश नावं किंबहुना 90% जास्त नावं आणि त्यांची खाती खरी ठरलेली आहेत. मला चांगला बंगला किंवा केबिन नाही मिळालं तरी चालेल, त्याशिवायही मी चांगला कारभार करू शकतो अशा शब्दात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडूंचं अमरावतीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. शेतकऱ्यांची अडवणूक करणं चुकीचं आहे, मी तर मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकूनच बसण्याचा विचार करतोय असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले. मला घर नाही भेटलं तरी चालेल, निवासस्थान कॅबिन नाही भेटलं तरी चालेल, मी बगर कॅबिनचा आणि बगर घराचा पण चांगला कारभार करू शकतो. शेतकऱ्याचा आम नागरिक कोणताही माणूस असो त्याचा अधिकार आहे, मुख्यमंत्री त्यांना भेटले पाहिजे. मी आता ठरवलं आहे का जमलं तर मंत्र्याच्या बाहेरच एखादी खुर्ची घेऊन बसता येईल काय, म्हणजे बाहेर अंदर जायचं गरजच नाही, बाहेरच आम्ही भेटू आणि तिथंच त्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करू. खातेवाटपाची शाश्वती आज झाली, म्हणजे खातेवाटप काय होणार हे आज कळलं. पण दालन हेच हवं, बंगला हाच हवा, मग हाच का नाही, अशा सगळ्या गोष्टींवरनं जे नाराजी नाट्य सुरू आहे त्याविषयीची बच्चू कडूंची ही प्रतिक्रिया होती. अनेक चांगली खाती मिळाल्यानं आनंद झाला, महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन असं अदिती तटकरेंनी म्हटलं आहे. आदिती तटकरे या पहिल्यांदाच आमदार आणि आमदार झाल्यानंतर त्या मंत्री झाल्या. त्या मंत्री झाल्यावर त्यांना अनेक खात्यांचा कार्यभार दिला गेलेला आहे. ही सगळी महत्त्वाची खाती आहेत आणि मी पूर्ण ताकदीनिशी न्याय देण्याचा या खात्यांना प्रयत्न करीन असं आदिती तटकरे म्हणाले आहेत. अतिशय कमी काळामध्ये
खऱ्या अर्थानं मला ही संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या कोकण विभागासाठी आणि राज्यासाठी जी काही खातेवाटप झालेलं आहे, जे काही जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत, त्यातून जास्तीत जास्त काम कसं करता येईल यासाठीचा प्रयत्न राहील. ग्रामीण भागातील तळागाळातील युवकांना, मुलांना क्रीडाक्षेत्रामध्ये संधी मिळण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी, ज्या खेळांकडे दुर्लक्ष झालं आहे त्यामध्ये लक्ष घालण्यासाठीसुद्धा ही एक संधी उपलब्ध झाली आहे. खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार पक्षनेत्यांना आहे. त्यांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतलाय त्याप्रमाणे काम करू, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. हा विभाग मी पूर्वी सांभाळलेला आहे, उद्यापासून कामाला लागणार आहे. अधिकाऱ्यांची उद्या मुंबईत बैठक बोलावल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. ठीक आहे ना, तो माझा अधिकार, माझ्या पक्षाच्या नेतृत्वाचा अधिकार आहे. तो निर्णय जो घेतलेला आहे तो काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला आम्ही त्याप्रमाणे काम करू. त्याच्यामध्ये कुठलाही दुमत असणार नाही. आणि हा विभाग तर मी आधी सांभाळलेलाच आहे, त्याच्यामुळे मला हे विषय सगळं माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग हा विभाग माझ्याकडे अगोदर होता, आजही त्या विभागाचं काम मी करणार आहे. उद्यापासूनच मी कामाला लागलेलो आहे. मुंबईमध्ये सर्व सचिवांची उद्या बैठक मुंबईला बोलवलेली आणि उद्यापासूनच माझ्या कामाला सुरुवात मी करणार आहे. समर्थकांची अशी इच्छा होती की महसूल मंत्रीपद भेटेल. ठीक आहे, अपेक्षा खूप असते ना. कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला प्रधानमंत्री व्हायचं आहे, काय चुकीचं काय त्यामध्ये. सर, आमच्या अपेक्षा मुली मोठ्या असल्या पाहिजे. अब्दुल सत्तार नाराज आहेत, त्यांनी राजीनामा देखील दिले. शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. सर, महाआघाडीतले आणि तुमचे ते समर्थक देखील आहेत. काय म्हणताय? अब्दुल महाआघाडीतले आहे तुमचे. सत्तार, अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांचा विषय ते मुख्यमंत्री पाहतात. मुंबईतल्या धारावीतून निवडून आलेल्या वर्षा गायकवाड, काँग्रेसच्या आमदार, ज्यांना शालेय शिक्षण मंत्रालय मिळालेलं आहे. खातेवाटप जाहीर झाल्यावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्याचं खातेवाटप पूर्ण झालेलं आहे. शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी आता वर्षा गायकवाड यांच्याकडे असणार आहे. वर्षा गायकवाड, आपण शालेय शिक्षण मंत्री असणार आहात. महिला म्हणून पहिल्यांदा हे खातं कदाचित महिलांकडे गेल्या काही कित्येक वर्षानंतर येत आहे. कशा स्वरूपाचे चॅलेंज समोर पाहत आहात, तुमची प्रतिक्रिया काय? नाही, खरंच एक खूप चॅलेंजिंग डिपार्टमेंट आहे, कारण महाराष्ट्राची संपत्ती आणि महाराष्ट्राचं भविष्य हे या शिक्षण विभागाशी निगडीत आहे. कारण हीच मुलं भविष्यामध्ये महाराष्ट्राचं नाव लौकिक जो आहे तो पूर्ण देशामध्ये आणि जगभरामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून मग त्यांना सर्वांना समान दर्जाचं, गुणवत्तेचं शिक्षण मिळालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील. क्रांतिवादी सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी पहिली शाळा काढली आणि मी सौभाग्य समजते की मी जो भार स्वीकारला मंत्री म्हणून तो मी सुद्धा 3 जानेवारीला स्वीकारलेला आणि त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शांवरती मुलींना असेल किंवा मुलांना असेल, शहरी आणि ग्रामीण भागामधल्या शिक्षणामधला जो आज फरक आहे शिक्षणामधला किंवा व्यवस्थेमधला तो दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि एक दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे की जेणेकरून भविष्याची पिढी जगाच्या पातळीवर कुठे जरी गेली तरी ती खंबीरपणे उभी राहील आणि चांगला अभ्यास करू शकेल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न राहील. तुम्ही कधी चार्ज स्वीकारणार आहात या विभागाचा विशेषतः? आणि तुमच्यासमोर मुळात आव्हानं आहेत की गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण विभागावर कोणताही निर्णय झाला की टीकात्मक स्वरूपाची भूमिका होते, तर त्या पद्धतीने कसं काम चालेल? नाही, नक्कीच मी मागच्या काळामध्ये बघितलं. खरं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 3 तारखेला मी कॅबिनमध्ये जाऊन दालन स्वीकारलेले आणि मी काम चालू केलं होतं. पण विभाग मला मिळाल्यामुळे आता विभागावरती काम चालू होईल आजपासून माझं. आणि जसं तुम्ही म्हणालात की मागील काळामध्ये जे निर्णय झाले, जसं अंकगणितामधले काही निर्णय झाले, काही परीक्षेमधले गोष्टीमध्ये झाले, काही दप्तराचं वजन कमी करायचं बोललं गेलं पण ते जमिनीवर होऊ शकलं नाही. आणि आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होत असताना ते आपल्या शिक्षणातसुद्धा आले पाहिजेत. आणि जी एक तरीची डिस्पॅरिटी, एक वेगळेपणा दोन शिक्षणामध्ये आहे तो कुठेतरी दूर करण्याचा माझा प्रयत्न राहील. सर्वांना समान दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि सर्वांना गुणवत्ताधारक शिक्षण मिळालं पाहिजे की भविष्याचा महाराष्ट्रामधून निघालेल्या एका ग्रामीण भागातला मुलगासुद्धा तेवढ्याच गुणवत्तेचं शिक्षण त्याला मिळेल की जेणेकरून तो शहरी भागातल्या मुलाशी सुद्धा कॉम्पीट करू शकेल आणि जग पातळीवर सुद्धा कॉम्पीट करू शकेल हा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद. संदीप सचिन कुबलेचा सागर कुलकर्णी. तिवसाच्या यशोमती ठाकूर यांना महिला आणि बालकल्याण कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे. या खात्यामध्ये महिलांना सक्षम करण्याची संधी मला मिळणार आहे. मागच्या काळात ज्या गोष्टी होऊ शकल्या नाही त्या या निमित्तानं होतील अशी अपेक्षा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. अमरावतीच्या तिवसा इथून त्या निवडून आलेल्या आहेत. कुपोषणावर तोडगा काढण्याचाही मी प्रयत्न करेन असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी. फुटले सर, नाही मार बस सर 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 सर
मंत्रिमंडळाचं नुकतंच खातं वाटप झालेलं आहे आणि या खाते वाटपात महिला बालकल्याण खातं अमरावती जिल्ह्याच्या तिवसा मतदारसंघाचे आमदार यशोमती ठाकूर यांना देण्यात आलेलं आहे. यशोमती ठाकूरताई आपल्यासोबत आहे, ताई मला सांगा, वजनदार असा महत्त्वाचा खाता तुम्हाला मिळालेला आहे, महत्त्वाचं खातं समज जाते, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? म्हणजे मला बघून वजनदार म्हणताय की काय? नाही नाही, खातंच वजनदार आहे, खातं छान आहे, काम करण्याचं खूप मोठी संधी आहे. मेळघाट येतं, कुपोषण आहे, अंगणवाडी सेविका आहे, महिला आहे, खूप सारं काम आहे, तर ते सगळं काम या निमित्तानं मला करायला मिळेल. येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ज्या ज्या काही समस्या माझ्याकडनं सोडवता येतील त्या त्या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न आहे. की आपल्याच अमरावती जिल्ह्यात मेळघाट आणि कोकणात मोठ्या प्रमाणात कुपोषणाचा मुद्दा आहे, त्या कुपोषणाचा मुद्दा तुम्ही कसा सॉल्व करायचा प्रयत्न करणार? बघा, मागच्या काळामध्ये देखील मी आमदार होते, त्यावेळेला सातत्याने सभागृहामध्ये कुपोषणाचे विषय मी मांडत होते. तर उपाययोजना आहेत ज्या व्हायला पाहिजे होत्या, ज्या काही झाल्या, काही अजून बाकी आहेत, तर त्या सगळ्या उपाययोजना कशारीत्या सक्सेसफुली इम्प्लिमेंट होतील याच्याकडे आमचं लक्ष राहील. निश्चितच जिल्ह्याच्या विकासासोबतच राज्याचा विकाससुद्धा यशोमती ठाकूर साधणार आहेत. व्हिडिओ जनरेट सागरचं संजय शिंदे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आदित्य ठाकरेंकडेही पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार विभाग देण्यात आला आहे. याबाबत त्यांनी चांगलं काम करून दाखवीन असा विश्वास व्यक्त केला आहे. पर्यावरण आणि पर्यटन हे खूप महाराष्ट्रासाठी आपण चांगलं काम करू शकतो आणि सगळ्यांच्या सूचनेनुसार काम करीन, सगळ्यांना सोबत घेऊन काम करीन. मुख्यतः टुरिझम वर पूर्ण इकॉनॉमी आपण बांधू शकतो आणि महाराष्ट्रात जेवढा स्कोप आहे, मग आपल्याकडे अर्थात गड किल्ले आहेतच, पण जेवढं इको टुरिझम आहे, हेल्थ टुरिझम आहे, बीचेस आहेत, ह्या सगळ्यांना आपण एकत्र घेऊन पूर्ण महाराष्ट्रात एक वेगळं विकास करू शकू ही मला खात्री आहे. नक्कीच, आणि आवडीचे प्रोफाईल आहेत, आवडीचे लोक सोबत आहेत काम करायला, तर नक्कीच काम करायला मजा येईल. काही बघा, उद्या जेव्हा बैठक घेईल त्याच्यानंतर मी सगळ्यांना सांगणार आहे. पदभार कधी स्वीकारताय? मला वाटतं उद्या, आता तीच चर्चा सुरू होईल, आता मी कार्यक्रमात जाऊन येतो, मग बघू. पर्यावरण आणि जलसंधारण मंत्री संजय बनसोड यांचं लातूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला मंत्रीपदापर्यंत नेण्याचा चमत्कार फक्त शरद पवारच करू शकतात अशा आपल्या भावना व्यक्त केल्या. हे सर्व श्रेय आदरणीय आमचं दैवत आदरणीय पवारसाहेबांना जातं. 2014 त्यांनीच मला उमेदवारी दिली होती, 2019 त्यांनी उमेदवारी दिली आणि माझ्या विजयासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. माझ्यासाठी येऊन त्यांनी सभा मोठी घेतली आणि जे निवडून येण्यापासून ते राज्यमंत्री करण्यामध्ये आदरणीय पवारसाहेबच हे करू शकतात. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे मंत्रीपदाची दानत करू शकतात ते महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फक्त शरद पवारच करू शकतात हे मला माहिती आहे. जे काही जबाबदारी पक्ष किंवा सरकार म्हणून जे काही खाते आदरणीय पवारसाहेब माझ्यावर देतील, अतिशय चांगल्या प्रकारे जनकल्याणासाठी मी ते काम करीन, त्या खात्याचा त्या खोलवर जाऊन अभ्यास करीन आणि सर्वसामान्य माणसाला, गोरगरिबांना, कामगारांना, पिछडाला जस कशी मदत करता येईल ते करण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री झालेले आहेत गुलाबराव पाटील. गुलाबराव पाटील यांनी खातेवाटप झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. नवीन खातं जे मिळालं आहे ते लोकांच्या कामाकरता मिळालं आहे, ज्याचा प्रत्येकाशी संबंध आहे. पाणी हा विषय असा आहे की याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांचा संबंध येतो आणि योगायोगाने ते चांगलं खातं या ठिकाणी काम करण्याकरता मिळालं आहे. ते ग्रामीण क्षेत्रात असो, शहरी क्षेत्रामध्ये असो, आणि निश्चितपणाने याच्यामध्ये काम करण्याकरता मी जेही मला करता येईल ते 100% करेल. समाधानी आहे, मला माहिती आहे, कारण की या खात्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि हे जनतेशी निगडीत आहे. असं म्हणतात की परमार्थाबरोबर या ठिकाणी समाजसेवा होणार आहे. याचं कारण ज्या गावामध्ये, ज्या तांड्यामध्ये, ज्या वाड्यामध्ये पाणी नसेल आणि अशा ठिकाणी जर मी पाणी पोहोचू शकलो तर मला तरी वाटतं की ते फार मोठं आशीर्वादाचं काम होणार आहे. सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचं भारतीय विद्यापीठ कॅम्पस परिसरामध्ये उत्साही कार्यकर्त्यांनी GSB पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. मुंबईवरून पुण्याला जात असताना नवी मुंबईत भारतीय विद्यापीठ परिसरात गेले असता स्थानिक कार्यकर्त्यांनी ढोलताशा वाजवत फुलं उथळत विश्वजित कदमांचं स्वागत केलेलं आहे. JCBनं त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली आणि त्यांचं जंगी स्वागत झालंय नवी मुंबईच्या भारतीय विद्यापीठात. नागरिकता संशोधन विधेयकावर आता केंद्र सरकारकडून
जनजागृती करण्यात येणार आहे. घर घर संपर्क या अभियानाचा शुभारंभ नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. दरम्यान यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तीन पक्षांचं सरकार डुबणारे असं म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवर नितीन गडकरींनी यावेळी हल्ला चढवला. शिवसेना हतबल आणि दुर्बल झाल्याची जहरी टीका गडकरींनी केली. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतून बांगलादेशी नागरिकांना हाकला आणि आता शिवसेना म्हणते आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विचारात तालमेल नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवसेना मानते आणि तिकडे सावरकरांचा अपमान करणारे स्टेटमेंट काँग्रेस पार्टी काढते, पण शिवसेना काही करू शकत नाही. ही हतबल आणि दुर्बलता जी आली आहे याचं कारण त्यांनी सत्तेत त्यांच्याबरोबर सहकार्य केल्यामुळे आज त्यांना आपले विचार सोडावे लागले. हिंदुत्व, मराठी माणूस सगळे विचार त्यांनी सोडून दिले, केवळ उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून. त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस, हिंदुत्वप्रेमी जनता शिवसेनेवर नाराज आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विचारात तालमेल नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिवसेना मानते आणि तिकडे सावरकरांचा अपमान करणारे स्टेटमेंट काँग्रेस पार्टी काढते, पण शिवसेना काही करू शकत नाही. ही हतबल आणि दुर्बलता जी आली आहे याचं कारण त्यांनी सत्तेत त्यांच्याबरोबर सहकार्य केल्यामुळे आज त्यांना आपले विचार सोडावे लागले आहेत. आणि म्हणून हे जे सरकार आहे नैसर्गिक आहे. आजच एका मंत्र्याचा राजीनामाही झालेला आहे, त्यामुळे सरकार आपल्या वजनाने आपल्या बोजाने हे सरकार डुबल्याशिवाय